आजचा दिवस सोनियाचा दिवस आज असं आजच्या दिवसाचं वर्णन करायला पाहिजे. कारण धातू अनेक आहेत पण सोनं ते सोनं. सोन्याला तोड नाही. सोन्याला दुसरा शब्द आहे भांगार. बाकीच्या गोष्टी आज लोखंडाची वस्तू आपण 3,000-3,500 रुपयाने घेतली भावाने. मुडीत टाकताना 5 रुपये सुद्धा येत नाहीत किलो. पण ज्यांच्याजवळ आज जुनं सोनं आहे 20-21 रुपयाने घेतलेलं, त्याची आज किंमत जवळजवळ 60,000 रुपये तोळ्यापर्यंत. कारण ते भंगार नाही, भंगार आहे. तसं संतांचं जीवन, संतांचं चरित्र, संतांची वचनं ही सोन्यासारखी आहेत. जशी जशी तुम्ही जतन कराल तसं तसं त्याचं मोल वाढत जाईल. जशी जतन कराल, म्हणून सोनं हे मोडायचं नसतं, जतन करून ठेवायचं असतं. म्हणून इन्व्हेस्टमेंट करणारी माणसं सोन्यामध्ये किंवा जमिनीमध्ये इन्व्हेस्ट करतात. मला माहिती आहे, दादा महाराजांच्या काळात जेव्हा फलटणला आम्ही काही जमीन घेतली तेव्हा 100 रुपये एकरने घेतली. आज 1,00,000 रुपये एकरचा भाव चालू आहे. ह्या दोन्ही गोष्टी जतन करायच्या असतात. या संसाराकरता जतन करायच्या असतात. पण संसार जर सुखाचा व्हायचा असेल तर संज वचन जतन करा, संतांचं चरित्र जतन करावं, संतांचा बोध जतन करावा. आणि म्हणून आजचा दिवस इतका भाग्याचा आहे, ज्यांचं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात त्यांचाही जन्म आहे. कृष्ण वेधली विरहिणी बोले, त्या कृष्णाचाही जन्म आज. आणि ज्यांनी कृष्णाचं वर्णन केलं त्या ज्ञानोबाराचाही जन्म आज. म्हणून महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून आजचा कीर्तनाचा आणि प्रवचनाचा प्रकारच निराळा आहे. कारण 100 वर्षानंतर हा योग आलेला आहे. योगच म्हणतो, दुसरं काय म्हणतो. करुणाचा वेग आलेला आहे. करुण नाही ते करायची पाळी आली असं आश्चर्य आहे. कधी असं घडलं नाही की कीर्तन नाही, प्रवचन नाही, भजन नाही, देवळाचं दर्शन नाही, सगळं बंद इथून तिथून. असो, आपल्याला त्याच्याबद्दल तक्रार करायचं काही कारण नाही आहे. कारण तक्रार निवारण करण्याची ताकद आपल्या हातात नाही. तेव्हा ज्यांनी हे केलंय ज्या दिवशी निवारण करील. फक्त आम्ही वारकरी असल्या कारणाने आम्हाला एवढंच दुःख आहे की आमच्या उपासनेमध्ये कुठेतरी खंड पडतो. तशी चालू आहे, नामस्मरण चालू आहे, हरिपाठ चालू आहे, पण एकादशीला कीर्तन. आज गोकुळाष्टमीचा दिवस म्हणजे काय काय माणसं, काय थाट, काय देवळं सजवायची, काय करायचं, काय आज देवळातच जायचं नाही तर देवळं सजवायचं कुठून. म्हणून अतिशय अवघड दिवस आहेत. तेही जातील. कदाचित विश्रांती घेतल्यानंतर चाल वाढते. तसं काही दिवस असं घडल्यानंतर आणि अजून वारकरी संप्रदायाला दिवस चांगले येतील असं मला वाटतं. मला आत्ता एक पाहायला मिळतं, कोणचाही चॅनल असू दे, कोणचाही सिनेमा असू दे, सगळं विठ्ठलावरच येतं. शेवटी विठ्ठलावर येऊन सगळे स्थिर झाले. आणि विठ्ठल भक्ती ज्यांनी वाढवली, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, नाथ तुकुबाराया, निळोबाराय, स्त्री संत गणाबाई, बहिणाबाई, मीराबाई आदी संत, गोरोबा काका, सावतोबा, काय वैशिष्ट्य.
सर्व जाती जमातीमध्ये संत निर्माण झाले. हे कुणामुळे घडलं? जय जय ओ शुद्धे, त्यांच्याच ओवीने त्यांना वंदन करू. आज गोकुळाष्टमीचा दिवस आहे, माऊलीचा जन्म आहे आणि भगवंताचा जन्म आहे. म्हणून मी असं ठरवलं की पहिल्यांदा थोडंसं प्रवचन करावं आणि मग कीर्तन करावं. आत्ता प्रवचन थोडंसं माऊलीबद्दल बोलणार आणि ताबडतोब कृष्ण भगवंताबद्दल जन्माचं कीर्तन करेन. म्हणून सर्वांनी असं म्हणू नये की प्रवचन काय करतात की हा एक दोन्ही आहे. आज ज्ञानेश्वरीलाही वंदन झालं पाहिजे, ज्ञानेश्वरीची ओवी मुखातून बाहेर पडली पाहिजे आणि संतांची वचनं कृष्णाबद्दलचीही बाहेर पडली पाहिजे. म्हणून आजचं हे पहिल्यांदा प्रवचन आहे. त्यांच्याच ओवीने त्यांचं वर्णन करू. जय जय ओ शुद्ध. नुसतं माऊलीचं नाव घेतलं की तुम्ही शुद्ध झाला, तुम्ही पवित्र झाला. काही माणसांनाही बरोबर वाटणार नाही, बरोबर आहे त्यांचं, त्यांची श्रद्धाच तेवढी नाही, त्यांचं प्रेमच तेवढं नाही, त्यांना बरोबर तरी कसं वाटणार आणि फळ तरी कसं पदरात पडणार. झाड लावल्याशिवाय पदरात फळ पडत नाही, तसं भक्तिप्रेमाचं झाड हृदयामध्ये लावल्याशिवाय भक्तिप्रेमाचं फळ सुद्धा पदरात पडत. म्हणून जय जय ओ शुद्धे. किती शुद्ध त्याला सीमा नाही, किती पवित्र हे सापेक्ष नाही, इतकं शुद्ध आहे. अशुद्ध म्हणून शुद्ध अशी सांगायची गरज नाही, इथून तिथून शुद्ध. देह शुद्ध, वाणी शुद्ध, सद्गुरुनाथ दोन्ही भावंड जवळ आलेले शुद्ध, जो संप्रदाय स्थापन केला तो शुद्ध. पांडुरंग इतका शुद्ध की अशुद्ध आलेल्याला सुद्धा शुद्ध करण्याची ताकद त्याच्यात. म्हणून देवादी देव म्हणत होते. किती शुद्ध? इतर देवळामध्ये 200,000 घेऊ दे पण देवाला शिवता येत नाही. हा इतका शुद्ध आहे की कुणी जाऊन शिवलं त्याला तरी त्याच्या शुद्धीमध्ये थोडा सुद्धा फरक पडत नाही, इतका शुद्ध. मग त्याचे भक्त मूळ वारकरी संप्रदायाचा वाङ्मयाच्या माध्यमातून ज्यांनी प्रचार केला, संप्रदाय म्हटलं की त्याला एक नाम लागतं, त्याला एक परंपरा लागते, त्याला नित्यनेम लागतो, त्याला वाङ्मय लागतो. तसं वारकरी संप्रदायाला ज्ञानेश्वर महाराजांनी वाङ्मय दिलं आणि ते वाङ्मय म्हणजे ज्ञानेश्वर. मग नाथाने भागवत दिलं, नामदेवरायाने अतिशय लढीवाळ अभंग दिले, तुकोबारायाने ही अभंग दिले, मग निळोबाराय जनाबाई आदी संतांनी अभंगाची भर टाकली. विचार करण्यासारखा भाग आहे. पहिलंच शुद्ध इतकं, पहिले चारी भावंड जात होते आणि आता दिंडी वाढत वाढत लाखोंनी गेले. शुद्ध होत म्हणून कोणी टीका केली, टिप्पणी केली तरी ज्ञानोबारायच्या अस्तित्वाला धक्का लागला नाही, त्यांची शुद्धी कमी झाली नाही. उलट आता कोणीच काही बोलत नाही. बोलत असणारे नास्तिक असतील, देव न मानणारे असतील. मला देव न मानणाऱ्याबद्दल काही राग येत नाही. मला असं वाटतं जिवंत आहेत, देवाने मानलंय, आपण का मानू नये? जिवंत आहेत त्या अर्थी देवाने मानलंय, मग आपण त्याला अमान्य का करावं? ते बोलतायत बरोबर आहे, त्यांना वाटत असेल देव नाही, देव नाही. परमार्थ करता हे चुकीचं आहे, बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे, तुमचं तुमच्या पुरतं, आमचं आमच्या पुरतं. तुम्ही काय करावं हे तुम्ही ठरवावं आणि आम्ही काय करावं हे आम्ही ठरवावं. म्हणून जय जय ओ शुद्धे, असं शुद्ध स्वरूप एक नुसती होई वास. उदारे प्रसिद्धे, आहे का त्यांच्या इतकं कोण उदार?
संस्कृत मराठीमध्ये केलं, संस्कृताच्या गाठी घडवणी ज्ञानदृष्टी संस्कृतामध्ये जे अडकून पडलं होतं त्यामुळे ज्ञान असून सुद्धा सर्वांना मिळत नव्हतं, माणसाने नेहमी असं बोलावं की जे माणसाला समजेल असं, कारण नसताना काही काही माणसं ज्यांना इंग्रजी कळत नाही त्यांच्या पुढे इंग्रजी बोलतात, काय बोलावं त्यांना, त्याला दाखवायचं असतं मला इंग्रजी येतात, 5 मिनिटं बोलतो तो म्हटलं काही कळलं का, नाही म्हटलं तुम्हाला कळू नये अशी इच्छा आहे, मग मी तरी काय म्हणू, कळलं नाही एवढं कळलं, काय कळलं, कळलं नाही एवढं कळलं, तसं संस्कृत भाषा श्रेष्ठ आहे त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही, कारण गीता संस्कृतमध्ये झालेली आहे, सर्व जुनं वाङ्मय ते संस्कृतमध्ये आहे, याचा अर्थ जी आमची प्राकृत भाषा आहे ती कमी आहे असं मात्र नाही। पैठणी श्रेष्ठ आहे पण ती लग्नात नेसण्याकरता श्रेष्ठ आहे, एरवी घरात वावरण्याकरता रोजच पात्र होती, तसं ही पैठणी आहे त्याच्यातून विद्वत्ता कळते आणि रोजच्या पातळातून आपल्याला कसं, मला माहिती आहे आता आमच्या घरामध्ये मेजॉरिटी महिला आहे आणि सगळ्या पॉवरफुल आहेत, पुरुष फक्त आम्ही दोन, एक मी आणि आमच्या चिन्मय, तेव्हा मला माहिती आहे अवघड आहे, इतकं सोपं नाही, इथे बघा गंमत कशी आहे की शेवटी प्रकृतीच्या माध्यमातून जे प्रकट झालं ते प्राकृत, म्हणून नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तोडोनी संस्कृताची तिरे गहन, गहन आहे श्रेष्ठ आहे पण गहन आहे, मला सांगा की बाजारातून लोखंडाची वस्तू साधी घरोघरी बाई सुद्धा विकत घेऊन येते, एवढी कडे विकत घेऊन येते, पण एक गुंजभर सोनं विकत घेता येत नाही इतकं महाग आहे, असं आमच्या घरातल्या मग अशी म्हटल्याप्रमाणे पैठण्या वगैरे नेसतात, कशा तरी 2 तास काढतात आणि घरी आल्यावर म्हणतात एकदा असं झालंय केव्हा काढून टाकते आणि रोजचा गाऊन घालते, म्हणजे गाऊन म्हणजे गाणं म्हणत म्हणत गात, केव्हा गाऊन घालते केव्हा तो पंजाबी ड्रेस घालतो असं होऊन जात, म्हणजे सहज जे वावरता येतं सहज ज्याच्या राहता येतं उठता येतं बसता येतं जेवता येतं निसता येतं असं जे सहज ते कपडे आवडतात, तशी मराठी भाषा ही सहज आहे आमच्या करता प्राकृत मंडळी करता, नाही प्रत्येकाचं प्राकृत आहे, उत्तर हिंदुस्तान भागामध्ये गेला तर हिंदी हे प्राकृत आहे, शेतात काम करणाऱ्या माणसाला सुद्धा ते कळतं कारण प्राकृत आहे, जन्मापासून ऐकतोय हे मेरा बेटा आहे बहुत बढिया आहे देखो कितना अच्छा आहे, हे लहानपणापासून कळतं हे मेरी बेटी आहे, आता इंग्लंडमध्ये गेला तर ते म्हणाल शी इज माय डॉटर, ते बोलल्यानंतर डॉटर लक्षात राहतं, त्यांना मुलगी शिकावं लागतं आपल्याला डॉक्टर डॉटर शिकावं लागतं, सन शिकावं लागतं मुलगा शिकावं लागत नाही, म्हणून आमची प्राकृत भाषा ही मराठी असल्या कारणाने देवांची भाषा संस्कृत आहे मान्य आहे, पण काय करायचं आहे, देवाच्या स्वर्गाला आम्हाला जायचं नाही ना वैकुंठालाही जायचं नाही तर तितकी भाषेची गरज काय आम्हाला, म्हणून ज्ञानोबाराय उदार झाले एवढं ज्ञान व्यासाने सांगितलं पण ते जगाला देता आलं नाही आणि म्हणून उदार होऊन माझा मराठाची बोलून कौतुके अमृता ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके,
हा रसिकपणा ज्ञानोबराया सोडून कोणाकडे नाही, कारण त्याने आत्म्यालाच प्रियत्वाची परमसीमा म्हटलंय. आत्म्याला काय म्हटलं? प्रियत्वाची परमसीमा, तूची प्रियू आणि तूची सखा, हरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली ऐसे म्हणत खेवे डोलो लागला देव. काय दोघांचं प्रेम, अलौकिक अलौकिक. म्हणून उदारे प्रेम होत, म्हणून उदारपणाने अर्जुन हा एक निमित्त पकडलं आणि जगाला ते ज्ञान गीतेमधून दिलं भक्तांनी आणि मराठी भाषेमधून ज्ञानोबराने दिलं. कारण निवृत्तीनाथ आहेत, ते म्हणले सगळ्यांनी भाष्य केली तुम्ही गीतेवर लिहा. ज्ञान म्हटल्यावर सुरू झालं ओम नमो विजयाध्या वेद प्रतिपाद्या आणि अख्खी 18 अध्याय ज्ञानश्री प्राकृत भाषेमध्ये लिहिली, मराठीमध्ये लिहिली. प्राकृत आणि मराठी एकच बरं का? माणसांना वाटतं, काही काही माणसं मला म्हणतात तुमची ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही प्राकृतमध्ये आहे म्हणून. हेच मलाच कळलं नाही, प्राकृत काय आणि मराठी काय, दोन शब्द आहेत ते, आलं लक्षात? त्यात काही फरक नाही आहे. प्राकृत शब्दाचा अर्थ प्रकृतीला धरून जे प्रकट झालं ते. आम्हाला जास्ती बोलायचं नाही, आपल्याला वेळ नाही. म्हणून उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये, असा आनंद जन्माला आजच्या दिवशी आला. बरं का? काय जन्माला आला आजच्या दिवशी? आनंद जन्माला आला. हे आजच्या दिवशीचं वैशिष्ट्य आहे. बरं का? कशी सुरुवात? संसाराचा कंटाळा आला म्हणून आळंदीला आले, सिद्धपंतांची गाठ पडली, दोन शब्द सांगितले, त्याच्यातून लग्न करण्याकडे प्रवृत्त झाले, रुक्मिणी मातेशी लग्न झालं, मूल होईना म्हणून कंटाळा आला, संसारात जीव रमेना, काशीला गेले, रामानंदांचे शिष्य झाले, त्यांना सांगितलं मला कोणी नाही आणि घरात तर होते, देव जोडे तरी करावा अधर्म, परमार्थ शिकायचा होता म्हणून अधर्म. रामानंद विठ्ठलपंतांना गादीवर बसवलं आणि चैतन्य आश्रम हे नाव दिलं आणि इकडे आले. आळंदीला गाठ पडली रुक्मिणी मातोश्री, अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, ऐसा भासल्या. त्यांना म्हटले काय भानगड आहे? ते म्हणले महाराज भाई तू हसतेस का बाळा? नाही म्हणे, तुमचा आशीर्वाद कसा खरा होईल मला शंका आहे. का? म्हणे माझे मालकच इथे नाहीत. कुठं आहेत? माहीत नाही, 6 महिन्यापूर्वी निघून गेले. यांना चटकन आठवलं की आपल्याकडे 6 महिन्यापूर्वी एक मुलगा आला आहे. कसा आहे? गोरा पान आहे, सरळनाशक आहे, भव्य आहे, विद्वान आहे, काळजी करू नकोस, तुला देतो परत. तुला परत देतो, बरोबर नेलं, थोडक्यात सांगतो, वेळ नाही आपल्याला. काशीला गेले, हाक मारली, चैतन्य आश्रमा, गुरुची जोरदार हाक ऐकल्यावर वाटलं ह्यानाच आळंदीला तरी गेले नाहीत ना. साहेब होते, सांग लग्न झालं की नाही? हो. खोटं का बोललास? मला परमार्थाची आवड होती. अंगावरची कपनी फाडून टाकली आणि सुंदर कपडे बरोबर घेऊन आले होते ते दिले. आळंदीला जा. अरे केवढा गुन्हा माझ्या हातून घडेल, विश्वातलं सगळं शुद्ध तुझ्या पोटी येणार आहे. शुद्ध पिजा पोटी फळे अमृत रसाळ गोमटी. फळे एक फळ नाही, सगळी फळे 4 रसाळ गोमटी पोटाला. काय गंमत आहे, काय कौतुक आहे बघण्यासाठी. रसाळ फळे पोटाला आली, त्याच्यातलं वैशिष्ट्य. पहिल्यांदा निवृत्तीनाथ, मग त्याच्यानंतर प्रत्यक्ष माऊली,
त्याच्यानंतर सोपान करता. ब्रह्मा विष्णू महेश हे सगळे पोटाला जन्माला आले आणि मूळ माया मुक्त आहे ही पण जन्माला आली. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं हे सांगण्याची गरज नाही. त्यांच्यावर वाळीत टाकलं गेलं, विठ्ठलपंताला गावाच्या बाहेर काढलं आणि शेवटी मग शिक्षा दिली, देहांत प्रायश्चित्त. कसा काळ होता बघा, नुसतं लग्न टाकलं असताना संन्यास घेतला हा गुन्हा. सध्या काय घडतं आणि काय गुण आहे, कशाचे गुणेच नाहीत. उलट असा असणं हा गुण आहे, असा असणं हा गुण आहे. हा तुम्ही जर नीटनिटके वागत असाल तर तो अवगुण आहे. वेडवाकडं वागायला लागणं हा गुण आहे बरं का. पिणं वाढवणं हा गुण आहे. काय काय ताकद आहे. एका बाटलीमध्ये एका तोंडा लावली की एक बाटली संपवतो. क्या बात आहे, काय गुण, काय गुण. तुम्ही घेत नाही. मला एकाने प्रश्न विचारला, तुम्ही खाता का? म्हटलं हो. वा म्हणाले. तुम्ही पिता का? म्हटलं हो. मग म्हणाले आम्हाला माळ घालायला काय हरकत नाही. आपण म्हटलं मी खातो पण वरण भात खातो. त्याला काही खाणं म्हणतात का? पितो पण ताक पितो, दूध पितो. नीट लक्षात घ्या काय माणसांच्या विचित्र कल्पना आहेत. म्हणून अवगुणाला गुणाचं स्वरूप प्राप्त झालं म्हणूनच त्याला कलियुग म्हणा. इतके दिवस मला कलियुग वाटत नव्हतं, मी संतयुग म्हणायचो. पण आता वाटतंय की कलियुगातला काही भाग आपल्याला डोळ्याने बघायला मिळतो. आणि म्हणून ज्ञानोबरायाचा जन्म झाला, अतिशय आनंद झाला. वृत्तरेच स्थान तो निवृत्ती जन्माला आला. वृत्तरे स्थान जेव्हा जाणीवेवर आलं त्याचं नाव ज्ञानेश्वर. ते ज्ञान ज्ञानात राहून जमत नाही, ते कर्मातून प्रकट होतं तो सोपान. आणि कर्म कधीतरी थांबावं लागतं म्हणजे मुक्त अवस्था ती मुक्तावाई. अशी चारी भावंड जन्माला आली आणि तो आजचा परमपवित्र दिवस बरं का. मग आता मला सांगा, आणि त्याच वेळेला रात्री आज 12 वाजता भगवंत जन्माला आले. मला म्हणाले दोन्ही एका वेळेला एकाने प्रश्न विचारला कसे काय जन्माला आले. अरे म्हटलं तुला कळत कसं नाही, तुला कळत कसं नाही. देव जन्माला आल्यानंतर वीणा वाजवणारा कोणीतरी पाहिजे ना, त्याचं भजन करणार. म्हणून मी कौतुकाने सांगत असतो, गोकुळामध्ये भगवंताचा जन्म झाला आणि आळेमध्ये विण्यावर बोट पडलं. टाळ वाजू लागले, मृदंग वाजू लागले आणि वारकरी संप्रदायाची स्थापना झाली. असा आजचा दिवस माऊलीच्या जन्माचा. त्या माऊलीला वंदन करू. तू संसार शांताची सावली, अनाथ जीवांची माऊली, अमुते खीर प्रसवली तुझीच कृपा. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज. नमो माय भा